आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टिप्पणीत विक्रीकर इमारतीसाठी 95 लाखाचा निधी मंजूर, आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते भूमिपूजन. निपाणी येथील विक्रीकर विभाग गेले अनेक वर्ष भाड्याच्या इमारतीत होते. 95 लाखाचा निधीतून आता या विभागाला हक्काची इमारत मिळणार आहे. या इमारत कामाचे भूमिपूजन आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आलं. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 4 गुंठे जागेत ही इमारत उभा राहणार आहे. विक्रीकर विभागासाठी 4 गुंठे जागा ही अपुरी असून पार्किंग व अन्य सुविधेसाठी आणखी जागेची आवश्यकता आहे. तरी शासन दरबारी प्रयत्न करून आणखीन जागा मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी सांगितले. या प्रसंगी विक्री अधिकारी हजरत अली दिडकिनहाळ, व्ही बी संगपगोल, सी टी मलेश, एस जे कुरणे, आय ए ककोल, राज पठाण, नीता बागडे, दीपक माने, दत्ता जोत्रे, विजय टवळे, जयवंत भाटले, गोपाळ नाईक, सोनाली उपाधे, विकास वासुदेव, आकाश शेट्टी, बंडा घोरपडे, सूरज खवरे, सुनील राऊत, आकाश माने, गंगाधर यादव यांच्यासह अन्य उपस्थित होते. मानकर न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. सेवे सल्लिसतायत. निजवागलू आ परिस्थिती हेंगित्तु अंतंद्रे, ओंदु आफीसिनल्लि ओब्ब अधिकारी अथवा अल्लिरतक्कंत सिब्बंदि वर्ग केलस माडबेकाद्रे अवरिगोंदु ओळ्ळे अनुकूल रीतियागिरुवंत वातावरण इरबेकु. ಆ ವಾತಾವರಣ ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ ಅವರು ಇನ್ನೂ ಹುರುಪಿನಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ದೊರೀತು. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಒತ್ತಡದಲ್ಲಿ ಅಂಥ ಒಂದು ಅವರಿಗೆ ಪೂರಕೂ ಆಗದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ಇದ್ದದ್ರಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಅವರಲ್ಲಿ ಆಫೀಸನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಆದರೆ ಇವತ್ತು ನಾವು ನಿಪ್ಪಾಣಿಯನ್ನು ತಾಲೂಕನ್ನಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಾಗಿ ಘೋಷಣೆಯಾಗಿ ತಾಲೂಕಾ ಲೆವೆಲಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀವಿ.